मनसाध्यक्ष राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक आता नुकतीच संपली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक विधानसभेत यायला आहेत. हा कुठचं मराठी येणार आहेत. अरे एका प्रश्नाचं उत्तर देऊ दे. निवडणुकांच्या दृष्टिकोनातूनच आत्ताची आमची पक्षांतर्गत बैठक होती. त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत, त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेटतील आणि बोलतील. साहेब, ज्या पद्धतीनं राज्यात जातीय समीकरणांनी तेढ वाढतोय त्याकडे कसं बघताय? कारण का राज्यकर्त्यांकडनं एका समाजाला आश्वासन दिलं तर दुसरा समाज नाराज होतोय. मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे. मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो, या जातीपातीतनं काही होणार नाहीये. हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील आणि बोळसटपणे हे मतं देतील देखील, पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या, म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी. आणि हा इशार हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेज पर्यंत जाणार हे प्रकरण, कळलं का? हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं. मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारे जे लोक आहेत, महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे. किती आवडलेलं काही असलं, किती आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती, पण असलं जर विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं, काय होणार महाराष्ट्राचं? आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल. कोण खराबही होतील याच्यावरनं. आपल्यावर पर्सनल अटॅक केले जात आहेत. आदित्य ठाकरे यांनी सुपारी बाद पक्ष सांगितलेला आहे. बिनशॉट मला उद्धव ठाकरेने काय तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती जातीपातीच विचारत होतो, पण दुसरा प्रश्न असा आहे की आपण जे विधानसभेसाठी आपण काय तयारी करत आहात, किती जागा लढण्याची शक्यता आत्ता सांगू. सगळं आत्ता सांगून टाकू. तुम्ही या पार्श्वभूमीवरती दौरा वगैरे करा राज्याचा करा का? मी जुलैमध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल जुलै मिड मध्ये आणि त्याला भेटू सगळ्यांजण. आपण विधानसभेसाठी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक मुद्दे जे आहेत जे आताही हायलाइट केले जात आहे, या मुद्द्यांना धरून आगामी निवडणुकीमध्ये मला असं वाटतं मी आता युक्रेन आणि रशिया वॉर याचा मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करेन. महाराष्ट्रातलेच प्रश्न येणार ना ते त्यांचा सोडून द्या. मी माझा मी याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मतं लागतायत हे त्यांना जेव्हा कळलंय म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार. मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे. लोकसभा निवडणूक आत्ता सांगू. विधान केलंय की काही लोकांना बांबू लावायची गरज लावा म्हणून.